प्रथम मी स्नेहा खांडेकर आणि राधा मॅडम मॅडमच्या भारी आहेत त्यांनी मला इथे बोलवलेले आहे या कार्यक्रमासाठी मला जे सांगण्यात आलेले आहे की मध्ये अनऑर्गनाईज सेक्टर्सच्या मध्ये काम करणारे महिला आहेत आणि काही एन जी ओज आहेत या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये तर मला वाटते मला जे विषय दिला होता ते होता की इंटरनल कंप्लेंट्स कमिटी आणि लोकल कंप्लेंट्स कमिटीच्या कामामध्ये किंवा जे आता नवीन कायदा आलेला आहे दोन हजार मध्ये ते इंटरनल कंप्लेंट्स कमिटी आणि लोकल कंप्लेंट्स कमिटीचे कामामध्ये काय कुठे काय अडथळा आहे किंवा राज्य शासनाच्या हस्तक्षेप कुठे गरजेचा आहे त्याच्यावर थोडासा भर देण्याचे मी प्रयत्न करणार आहे याशिवाय प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये ही इंटरनल कंप्लेन्स कमिटी किंवा जिथे दहापेक्षा कमी कर्मचारी असतील अशा ऑर्गनायझेशन्समध्ये लोकल कमिटी कमिटीमार्फत कंप्लेन्स महिलाचे गेले पाहिजे त्यादृष्टीने ते आपण बघूया आणि तुम्हाला जर वाटलं काही शंका निर्माण झाली तुम्ही मला मध्ये प्रश्न विचारू शकता काही हरकत नाही तर पहिल्यांदाच थोडक्यात मी सांग तुम्हाला कायद्याची माहिती आहे कायद्या सांगण्याची गरज आहे का कुणाला बेसिक हां तुम्ही सांगणार आहात ओके तर ह्याच्यामध्ये आता कायद्यामध्ये काय सांगितलं आहे की असं ऑर्गनायझेशन अशी संस्था जिथे दहापेक्षा कमी आ, काम करणारे लोक असतील तर तिथे लोकल कंप्लेंट्स कमिटी स्थापन झाली पाहिजे आणि जिथे दहापेक्षा जा जास्त कर्मचारी असतील तिथे इंटरनल कंप्लेंट्स कमिटी स्थापन झाली पाहिजे आता लोकल कंप्लेंट्स कमिटी कोणी स्थापन केले पाहिजे तर लोकल कंप्लेंट्स कमिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोडल ऑफिसर नेमण्यात येतील किंवा आपल्या इथे ब्रिन मुंबई महानगरपालिकेमध्ये एरिया वाईज झोन वाईज किंवा वॉर्ड वाईज नोडल ऑफिसरची नेमणे नेमणूक होईल किंवा डेझिनेक त्यांना करण्यात येईल आणि त्या त्यांच्यामार्फत लोकल कंप्लेंट्स कमिटीची स्थापना करण्यात येईल मला माहीत नाही की बी एम सीमध्ये तसं झालेले आहे की नाही बहुतेक झालेले असतील किंवा होणारं तर तसं आहे नेक्स्ट जे पुढचा टप्पा आहे की नोडल ऑफिसर की नोडल ऑफिसर कोण नेमणार आहे तर नोडल ऑफिसर नेमण्यात येईल आपले डिस्ट्रिक्ट ऑफिसरमार्फत आता डिस्ट्रिक्ट ऑफिसर कोण होऊ शकतो कायद्याअंतर्गत तर डिस्ट्रिक्ट ऑफिसर कायद्याअंतर्गत जिल्हाधिकारी किंवा ॲडिशनल जिल्हाधिकारी किंवा डेप्युटी आपले उपजिल्हाधिकारी यांना शासन नो डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणून नेमतील आणि हे डिस्ट्रिक्ट ऑफिसर हे सगळे इंटरनल्स कंप्लेंट कमिटी लोकल कमिटी कमिटीचे जे मार्फत जे काही कार्यवाही होत आहे त्याच्या सनियंत्रण त्यांच्याकडे असतील मॉनिटरिंग त्यांच्याकडे असतील कारण शेवटी राज्य शासन डिस्ट्रिक्ट ऑफिसरला विचारणार आहेत की तुमच्या किती लोकल कंप्लेंट्स कमिटी स्थापन झाले किती इंटरनल कंप्लेंट्स कमिटी तुमच्या तिकडे कार्यरत आहे जे काही असतील जे सनियंत्रणचा जे भाग आहे ते डिस्ट्रिक्ट ऑफिसरमध्ये मारफूत करण्यात येईल परंतु इथे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की डिस्ट्रिक्ट ऑफिसर अजूनही शासनाकडून डेजिग्नेट करण्यात आलेले नाही कारण कायद्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहे ऑप्शन दिलेले नसते तर डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऑटोमॅटिक नेमले जा गेलेले असते पण परंतु कायद्यामध्ये तसं ऑप्शन दिल्यामुळे आता थोडासा वेळ लागतो आहे डिस्ट्रिक्ट ऑफिसर नेमले गेलेले नाही परंतु माझ्या काय म्हणणं आहे की डिस्ट्रिक्ट ऑफिसर नेमले गेले की नाही नेमले गेले नोडल ऑफिसर नेमले गेले की नाही नेमले गेले परंतु कायदा आपल्याकडे आहे ह्याच्या अगोदर विशाखा गाईडलाईन्स होते आपण हो विशाखा गाईडलाईन्सप्रमाणे काम करत होतो आता कायदा आपल्याकडे आहे तर कायदा दोन हजार एप्रिल दोन हजार तेरामध्ये आला तर त्यानुसार आपण आपल्याकडून जे काही शक्य होईल आपण तसं करायचं आहे बरोबर आहे आपण वाट बघायची नाही केव्हा गवमेंट जी आर इशू ग आपला शासन निर्णय इशू करणार आणि मग असं होणार मग नोडल ऑफिसर होणार मग नाही आपण ऑलरेडी आपली कमिटीज असतीलच इंटरनल कंप्लेंट्स कमिटी असतील ऑर्गनायझेशन्समध्ये त्यांच्या मार्फत आपण काम करून घ्यायचे आहे तर इंटरनल कमिटी कमिटीमध्ये काय त्याची म्हणजे चेअरपर्सन कोण हो असतील कुठले तरी इंटरनल कंप्लेंट्स म्हणजे ऑर्गनायझेशनच्या असायला हवे त्या ऑर्गनायझेशनचे कारण ते ऑर्गनायझेशन मधली कमिटी आहे म्हणून आपण इंटरनल कंप्लेंट्स कमिटी त्याला म्हणतो आहे तर ऑर्गनायझेशनची काहीतरी सिनियर महिला असायला हवे असे ते इंटरनल कंप्लेन्स कमिटी त्याच्यामध्ये एक मम मेंबर जे आहे असतील ते आपले बाकी दोन आणखीन मेंबर्स असतील ते ऑर्गनायझेशनमधूनच असतील महिला असू शकतील किंवा पुरुष पण असू शकतील परंतु शेवटी एक रायडर आहेच अंतर्गत विशाखा जजमेंटमध्ये सुद्धा होता की कमीत कमीच पन्नास टक्के त्या कमिटीमध्ये मेंबर्स महिला असायला हवे आणि जे तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या कमिटीमध्ये एक एन जी ओ मा एन जी ओचे रिप्रेझेंटेटिव्ह असायला हवे किंवा अशा व्यक्ती ज्यांना ह्या संदर्भात ज्ञान आहे तज्ज्ञ आहे असं सुद्धा आपण त्या इंटरनल कम्प्लेन्स कमिटीमध्ये ठेवू शकतो दुसरा असो लोकल कमिटी कमिटीमध्ये कोण असणार तर लोकल कमिटी कमिटीमध्ये कारण हे नोडल ऑफिसर नेम नेमतील तर कोणाला नेमतील कुठलाही एमिनंट वुमेन ज्या या क्षेत्रात काम कर क कर, करत आहेत अशा वुमे महिलाला ते नेमतील ॲज अ अध्यक्ष त्या इंटरनल कमिटी कमिटीमध्ये आणि त्याच्यामध्ये परत दोन मेंबर्स असतील एन जी ओसपैकी किंवा इंडिव्हिज्युअलसुद्धा ज्यांना ही कायद्याची माहिती आहे या विषयाबद्दल ज्यांना ज्यांनी अभ्यास केलेला असेल असं ते लोकल कंप याच्यामध्ये आणि त्यां त्याच्यामध्ये असं पण आहे की त्यांच्यापैकी एक मेंबर असा असायला असा ज्यांना थोडासा लॉची माहिती असायला हवे त्यांनी असं नाही सांगितले प्रेफरेबली प्रेफरेबली दॅट डज नॉट मीन की जर एखादा वेळी नाही सापडलं तर इतर व्यक्ती पण होऊ शकतो परंतु प्रेफरेबली लॉची माहितीगार माहितगार व्यक्ती असायला हवे आणि तिसरं जे त्याच्यामध्ये आणि आणखीन एक सांगितले की एस सी एस टी एस सी एस टी किंवा ओबीसी किंवा मायनॉरिटीचे सदस्य त्याच्यामध्ये असतील एस सी नाही सापडला मग एस टी घ्या एस टी नाही तर मायनॉरिटी किंवा ओबीसी ह्या अशा प्रकारची महिला असायला हवी त्या कमिटीमध्ये का बरं कारण ह्याच्यामध्ये काय असतो आपल्या शासनाची वेगवेगळ्या कमिटीमध्ये सुद्धा असा प्रोविजन्स असतात अशा कायद्यामध्ये असतो किंवा आपण नेहमी प्रयत्न करतो कारण जेव्हा महिला काय म्हणायचं महिलाला त्रास आहे परंतु महिलामध्ये सुद्धा जे या काय म्हणायच्या या बॅकग्राऊंडतून आलेल्या ज्या महिला असतील त्यांच्या त्यांना आणखीन सपोर्ट करण्यासाठी की कारण एकतर ते महिला ती जर आदिवासी असतील तर त्याची आणखीन काय परिस्थिती वाईट असती म्हणूनच अशा कायद्यामध्ये प्रोविजन केलेले आहे आणि चौथा जे महत्त्वाचं जे ब कारण हा इंटरनल कम कम्प्लेन्स कमिटी सगळे नॉन ऑफिशियल्स झाले तर नॉन ऑफिशियल्स झाल्यामुळे कोण आता ऑफिसर जेवपर्यंत येत नाही कोणी गवमेंटच्या माणूस येत नाही मग सुद्धा येत नाही मग डिस्ट्रिक्ट ऑफिसर कोणाला विचारणार की कु किती ब आले किती क मिटिंगा झाल्या वगैरे वगैरे म्हणून त्या लोकल कंप्लेंट्स कमिटीमध्ये जिल्हा महिला बालविकास अधिकारी त्या खात्यातून किंवा त्या ऑफिसमधून किंवा सोशल वेलफेअर डिपार्टमेंट सामाजिक न्याय विभाग सामाजिक न्याय विभागचे जे ऑफिसर्स असतात डिस्ट्रिक्टमध्ये तिकडचे कोणीतरी असायला हवे जेणेकरून अकाउंटेबिलिटीचा प्रश्न मॉनिटरिंगचा प्रश्न त्यातून सुटू शकतो म्हणून तसे पण अधिकारी एक्स ऑफिशियल मेंबर आहे आणि ह्या जी कमिटीचे जे जे पिरियड असते ते तीन वर्षाचा असतो आता प्रश्न असा आहे हे कमिटीजला काय अधिकार आहे हे कमिटीला खूप महत्वाचे अधिकार दिलेले आहे आता विशाखा या जजमेंटमध्ये असं होतं की कमिटीने रिकमेंडेशन केलं मग एम्प्लॉय इं, कडे गेलं म्हणजे मॅनेजमेंटकडे गेलं किंवा एस्टॅब्लिशमेंट स्थापना जे बघणारे माणसाकडे गेलं मग त्यांनी बघितले की रिकमेंडेशन त्यांना वाटलं तर त्यांनी ते इम्प्लिमेंट केले नाही वाटलं तर नाही केलं असं होत होतं आता त्यांनी काय सांगितलं कायद्या मध्ये की ही जी कमिटीने जे काही रिकमेंडेशन ही कमिटी देतील ते कायद्याअंतर्गत इम्प्लिमेंट करणे भाग आहे बंधनकारक आहे बांधील की करून दिलेली आहे या कायद्यामध्ये दुसरा एक महत्वाचा आहे की हे कमिटीजला सिव्हिल कोर्टाचे पावर दिलेले आहे सिव्हिल कोर्टाचे पावर कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये एरियाजमध्ये दिलेले आहे की कोणाला बोलवायच्या समन समन इशू करण्यासंदर्भात आता मी मीच मला सांगते समन इश्यू करायचे आहे तर मग काय करायचे आहे तुम्ही पत्र पाठवले आला नाही गैर अर्जदार काय करायचे आहे मग कारण सिव्हिल कोर्टाच्या पावर आहेत पण तिथे त्या तसं पत्रामध्ये लिहावा लागणार आहे की कायद्याचे अमुक अमुक तरतुदी अंतर्गत समन आम्ही पाठवतो आहे कमिटी पाठवत आहेत आणि तुम्ही ते समन सुद्धा सर्व करू शकता त्या गॅरजदारना ठीक आहे तर ता, तसं अधिकार ह्याच्यामध्ये मग हे महत्वाचे अधिकार आहे आणि दुसरं आता रिकमेंडेशन्स काय काय तुम्ही करू शकता आहे कंप्लेंट्स कमिटी किंवा लोकल कंप्लेंट कमिटी तर लोकल कंप्लेंट मध्ये जर एखादा बाई कुठे छोटा मोठा काम करत आहे तिला सुद्धा येत नाही तिला बरोबर झाला पण त्याला बरोबर ते कसं कायद्याने किंवा कसं व्यवस्थित स्वरूपात ते ॲप्लिकेशन केले पाहिजे ते पण कोणीतरी त्या इंटरनल कंप्लेंट्स कमिटीमार्फत ती मदत घेऊ शकते लोकल कंप्लेंट्स म कमिटीमार्फत मदत घेऊ ती असा ऑर्ग और्गना, अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये असली सो ते आहे त्याच्यानंतर आता इंटरनल कंप्लेंट्स कमिटीला वाटला हो झालेला आहे काहीतरी इन्क्वायरी होईल जेव्हा होईल परंतु ती कमिटी जर समजा एक सिरियस प्रकारच्या झालेलं आहे आणि तिला काहीतरी ती गरीब महिला आहे त्याला कधी काहीतरी मॉनिटरी रिलीफ पण मिळू शकतं त्या दृष्टिकोनातून इन लोकल कंप्लेंट्स कमिटी सुद्धा त्या एक फॉरवर्ड करू शकते त्याचे त्याची जे अर्ज आहे आणि त्यांना डायरेक्शन देऊ शकतं की फाईव्ह झिरो नाईन खाली पाचशे नऊ खाली तर तुम्ही हे बुक करा आणि कोर्टामध्ये जेव्हा एफ आय आर सॉरी पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा एफ आय आर लॉज होतो आणि कोर्टामध्ये जेव्हा केस चालू झाली तर तेव्हाच ती महिलाला कम्पन्सेशनसुद्धा मिळू शकते बरोबर आहे सो so, म्हणून जर तसं गंभीर प्रकारचा जर सेक्शुअल हॅरासमेंट झालेला लैंगिक छळ झालेला असेल तर महिलांनी किंवा इंटरनल कंप कम, लोकल कंप्लेंट्स कमिटीजनी स्वतःहून महिलांनी इंटरनल कंप्लेंट्स कमिटीला सांगितले पाहिजे बाई हो माझ्याबरोबर असं आहे मला माझ्या प्रकरण तुम्ही पोलिसांना पाठवा किंवा सुद्धा ती लोकल कंप्लेंट्स कमिटी तसं एक ॲप्लिकेशन पाठवू शकते पोलीस स्टेशनला रिकन्सिलिएशनचा एक आहे कन्सिलिएशन म्हणजे सारखं महिलेला वाटलं की तो ऐकलं ऐकल्यानंतर असं वाटलं की नाही तो आला की नाही महिलाशी नाही आता मी करणार नाही सम समथिंग असं असं प्रकारचं चर् वार्तालाप झाला किंवा चर्चा झाली आणि महिलेला वाटलं महिलेला जर वाटलं ठीक आहे आता मला पुढे जायचं नाही आहे तर ते कंप्लेंट्स कमिटी दोन्ही कंप्लेंट्स एल एल सी किंवा आय सी आता मी शॉर्ट फॉर्ममध्ये बोलते एल सी म्हणजे लोकल कंप्लेन एल सी सी अँड आय सी सी तर आय सी सी एल सी सी असा जर महिलांना वाटलं महिलाने तसं सांगितलं की मला कन्सिलेशनची माझी तयारी आहे मग कन्सिलेशनच्या आता मराठीमध्ये काय म्हणतात मला माहीत नाही तडजोडच हां तडजोड समझौता किंवा तडजोड तर, तर हो कन्सिलेशनमध्ये कुठल्याही प्रकारचे मॉनिटरी कन्सिलेशन होणार नाही ठीक आहे पैसे बाबतीत काही होणार नाही की हा मी मी तिला देते इतकं हजार रुपये देते आणि तुम्ही तडजोड करा तसं होणार नाही बाकीची गोष्टी होऊ शकते ते ती कमिटी ठरवतील कसं कन्सिलिएशन होणार आणि कन्सिलिएशन झाल्यानंतर पुढे ती प्रक्रिया तिथेच बंद होणार आहे त्याच्यानंतर कन्सिलिएशन झाला नाही तशी परिस्थिती आली नाही मग इन्क्वायरी पुढे करायची आहे तर इन्क्वायरी कसं करायची आहे इन्क्वायरी अशी करायची आहे की जे त्या संस्थाचे काही सर्व्हिस रूल असतील तर त्या सर्व्हिस रूल प्रमाणे इन्क्वायरी करायची आहे आणि काही काही संस्थामध्ये सर्व्हिस रूल नसतील असं पण होऊ शकतो मग कसं करायचं आहे मग ह्या कायद्यामध्ये रूल्समध्ये पण दिलेले आहे रूल्समध्ये दिलेले आहे की कसं कसं ते इन्क्वायरी होऊ शकतो एक महत्त्वाचा आहे की कुठल्याही पार्टीला लीगल प्रॅक्टिशनर म्हणजे कुठला तरी लॉयरला आणता येणार नाही आपला केस पुढे करण्यासाठी का बरं पर काय झालेलं आहे की इथे तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट कॉटुंब वॉट इज ए हा कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा किंवा फॅमिली कोर्ट ह्याकरिता त्यांनी बनवले होते की महिलांना स्वतः आपलं प्रकरणाबद्दल बोलता आला पाहिजे जजच्या समोर पण आता काय चालू झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी लॉयर्स आलेले आहे लॉयर्स महिलाकडून पैसे घेतात लॉयर्स त्या गॅरर्जाकडून थोडं पैसे घेतात आणि शेवटी महिला इकडून तिकडून धावत फिरते आणि न्याय तिला मिळत नाही आहे म्हणून हे कायदामध्ये केलेलं आहे की लिगल प्रॅक्टिशनर चालणार नाही आणि आम्ही कमिशनमध्ये मी स्टॉप केलेला आहे की कुठलाही लिगल प्रॅक्टिशनर आम्ही आत म्हणजे आतमध्ये येऊ देत नाही महिलाच्या एकते डायरेक्टली आणि त्या साईडला सुद्धा ते गॅरजदार ते, ते डायरेक्टली ऐकते आणि मग आम्ही आमचा डिसिजन देतो तो एक महत्वाचा आहे त्याच्यानंतर इन्क्वायरी सुरू झाली तर माझ्याकडे बिफ ह्या इकडे येण्याच्या अगोदर एक तशीच केस चालू होती तर महिलाला तिकडे एक डॉक्टर आहे ती महिला आणि झाला सुरुवात तसेच होते ना की तो बॉस म्हणाला की नाही आता सम सम सेक्शुअल हॅरासमेंट झाला आणि तिने नाही हे केलं रिस्पॉन्ड नाही केलं त्याच्या दाद नाही दिली की मध्ये सुरू होऊन जातो तिला छोटे मोठे कारणासाठी नेक्स्ट डे तुम्ही हे नाही केले ते नाही केले हे शोकाज नोटीस उत्तर देत बसते असं झालेला होता आणि तिला मला वाटते कायद्याची सुद्धा तितकी माहिती नव्हती विशाखा जजमेंटची सुद्धा इतकी माहिती नव्हती म्हणून सरळ आमच्याकडे आली वरती गेली वरचे लोक पण तसेच असते कुणाकडे कुठ कुणा किती कुणा किती वेळ आहे किती सेन्सिटिव्हनेस आहे ते आम्हाला माहिती कुण नाही तर आ, मी बघितले ती तिकडेच अजूनही आहे फायनली की वाई ती काय करू शकते ती रजेवर गेली कारण त्याच्यात बॉसच आहे ना तो कुठे जायची ती रजेवर गेली रजा घेते या करण्यासाठी त्या करण्यासाठी तिच्या रज रजा मंजूर झाले नाही मग तिला काय म्हणायचं आहे शेवटी विदाऊट पे पण झालेली आहे रजा मंजूर झाले नाही विदाऊट पे झालेले म्हणजे असा त्रास तिच्यात चालूच आहे म्हणून कायद्यामध्ये काय सांगितले की तुम्ही इंटरनल कंप्लेंट कमिटी त्याला तीन महिन्यापर्यंतची रजा देऊ शकते की तू तीन वने ती रजेवर जा कारण इमिडिएटली का तिच्या एन्व्हायरमेंट चेंज होत नाही ना त्याच्या वातावरण चेंज होत नाही आणि मग मेंटली सुद्धा हळूहळू काय असतो मेंटली त्याच्यावर एक प्रभाव पडत असतो ते आम्ही बघितले आहेत आणि शेवटी म्हणजे काय झालं काय नाही झाला काय करायचं म्हणजे अशी गुंतलेली असते की ते तिच्यातून बाहेरच पडत नाही ते तीन चार पाच वर्ष निघून जाते त्याच्यातून बाहेर कारण ते मेंटली इतका इम्पॅक्टेड असते म्हणून हॉस्टाईल एन्व्हायरमेंट मधून तिला कशा बाहेर काढता येईल म्हणून ते एक प्रोव्हिजन केलेले आणि त्यांनी काय सांगितलं तिथे की ही जे तीन महिन्याची रजा तीन महिन्यापर्यंतची रजा ते तिच्या मिळणार आहे द इट शुड बी इन ॲडिशन टू जे रेग्युलर रजा तिला जे मंजूर असायला हवे त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही रूल्स असतील तीस दिवसाची किंवा पंधरा दिवसाची व अनली आमच्या शासनामध्ये अनली म्हणतो आहे इन अडिशन टू दॅट तीन महिन्यांपर्यंतची रजा तिला मिळू शकते आहे ते पण प्रोविजन केलेले आहे त्याच्यानंतर सांगितले की त्याच्या इमिडिएटली कामाचा जे सुपरविजन तोच करतो आहे ते सुपरविजन बंद करायचं आहे किंवा त्याच्या परफॉर्मन्स रिपोर्ट वगैरे तो देत असतो ते पण बंद करायच्या कसं करायचं मग सो so, मी आता ऑर्डर हे ती बाईनी ट्रान्सफर शसाठी अप्लाय केले होते ट्रान्सफरसुद्धा त्याची नाही केली तर मी तसंच ऑर्डर केले की ह्याची इमिडिएटली ट्रान्सफर करावं आणि आपलं ॲक्टप्रमाणे कमिटी स्थापन करून इन्क्वायरी क सुरू करण्यात आहे असं मी त्याच्यामध्ये सांगितले आणि ॲक्टमध्ये प्रोविजन सांगितले डिस्ट्रिक्ट कमिशी स्थापन झालेले नाही पण तरी बी आम्ही केलेले आहेत आणि तसं सांगण्यात आलेले आहे ते डेप्टी डायरेक्टरला तो दुसरा आणखीन प्रोविजन आहे त्याच्यामध्ये की महिला किंवा रिस्पॉन्डेट दोघापैकी कोणाला तर कोणाची तुम्ही एम्प्लॉयर जे असतील इंटरनल कमिटी सांगतील की यांची ट्रान्सफर करा मग ते ट्रान्सफर सुद्धा त्यांना भाग आहे स्थलांतर करणे जेणेकरून तू ती तशी एन्व्हायरमेंटमध्ये काम करू शकते इन्क्वायरी झाली सगळं झालं रिकमेंड केलं तर पुढे काय पुढे इंटरनल कंप्लेंट्स कमिटीनी किंवा लोकल कंप्लेंट्स कमिटीनी एम्प्लॉयर्सला ते इन्क्वायरी कंप्लिशनचे दहा दिवसाचे आत त्यांनी ते रिपोर्ट मॅनेजमेंटला किंवा एस्टॅब्लिशमेंट बघणारे माणसाला दिले पाहिजे आणि त्यांनी परत दहा दिवसाच्या आत त्याच्या वक्ती ॲक्शन घेतले पाहिजे जे काही रिकमेंडेशन असतील नाहीतर ऍक्शन नाही घेतल्यावर सुद्धा ह्या कायद्यामध्ये पनिशमेंट आहे असा ते कायदा आहे एखादा वेळी समजा असं पण होतो ना कधी कधी की महिला पण असे मॅलिशियस कंप्लेंट करतात जरी आम्ही प्रयत्न केले होते आमचं जेव्हा की हे होऊ नये पण झाला मॅलिशियस म्हणजे चू काय खोटी कम्प्लेन खो खोटी कंप्लेन जर केली किंवा विटनेसने खोटे विटनेस हे केलं तर त्यांच्यावरती सुद्धा कार्यवाही आहे बदनामी करण्याच्या हेतूने जर केलेले असेल त्याच्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये कार्यवाही दिलेली आहे त्यांच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा एम्प्लॉयर्स त्यांचे जे काही रूल्स असतील त्याप्रमाणे कार्यवाही करतील म्हणून त्याच्यासुद्धा इंटरनल्स कंप्लेंट कमिटी आणि लोकल कंप्लेंट्स कमिटीनी लक्ष दिले पाहिजे कुठल्याही महिलांनी अशा प्रकार करू नये अदरवाईज आपला कायदा केलं इतकं सगळं झालं त्याचा काही अर्थ राहणार नाही कायदा आता ऑर्डर झाली अरे ऑर्डरच्यामध्ये कोणाला हे झाला की नाही हे बरोबर झालं नाही वगैरे जे काही असतील इट कुड बी अक्यूज जे अगेन्स्ट असतील किंवा महिलाचे अगेन्स्ट असतील किंवा मलेशियाचे मग कुठे जायचे अपीलसाठी तर अपीलसाठी ते जाऊ शकतात ट्रायब्युनलमध्ये आता ट्रायब्युनलमध्ये जाऊ शकतात किंवा जे कन्सर्न ट्रायब्युनल आहे जर आमच्या महाराष्ट्र शासनाच्या असतील तर मॅट असू शकते आता इतर जे असतील तर इंडस्ट्रियल इम्प्लॉयमेंट स्टँडर्ड ऑर्डर ॲक्ट त्याच्यामध्ये असा असा आहे त्याच्यामध्ये लोकल कंप्लेन्स कमिटीच्या संदर्भात मी सांगते ते तसं ते अपीलमध्ये जाऊ शकतात नव्वद दिवसामध्ये ते अपील त्यांनी हे केले पाहिजे टाकलं पाहिजे आता ये कम, ये प, प, आ, ही कम ही लोकल कंप्लेंट्स कमिटीच्या संदर्भात सांगते किंवा जिथे सर्व्हिस रूल नाही आहे सर्विस रूल नाही कुठल्या प्रकारचे पनिशमेंट रिकमेंड करायची ही कमिटीजने त्यानं त्याच्यामध्ये सांगितले आहे की एक अक्यूज uh, करून गॅर अर्ज अर्जदारकडून आपण ॲपॉलॉजी घ्यायची आहे म्हणजे मी आता मी केले मी चुकीचे केले आता मी पुढे करणार नाही अशा प्रकारच्या त्याला आपण ते कमिटी वॉर्निंग इशू करू शकते त्याच्यानंतर त्याला uh, uh, प्रमोशन ऑर्गनायझेशनमध्ये प्रमोशन कमी करायचं प्रमोशन नाही द्यायचं आहे इनक्रिमेंट नाही द्यायचे आहे आणखी नसतो की कधी कधी सायकिक लोक पण नसतात ना आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये मेडिकल प्रॉब्लेमच असतो मग काउन्सलिंग काउन्सलिंग पण आहे कायद्यामध्ये कमिटीला वाटलं ह्याला काउन्सलिंगची गरज आहे ह्याला माहितीच नाही आहे की काय करायचे काय नाही काउन्सलिंगला पाठवून द्यायचे आहे आणखीन एक महत्त्वाचा कम्युनिटी वर्क हे ॲक्च्युली परदेशामध्ये खूप होतो कम्युनिटी वर्कमध्ये लावायच्या ते अक्यूजला कम्युनिटी वर्कमध्ये आता काय फॉर एक्झाम्पल एखादा कॉलेज असेल तर कम्युनिटी वर्क बी सम 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 झाडे लावणे झाडामध्ये पाणी देणे असं प्रकारचे लावलेले आहे किंवा असं प्रकारचे काम लोक भक्ती लोक काम करतो आहे थोडाफार असं प्रकारच्या सुद्धा आहे तर हे सगळे प्रोविजन्स ह्याच्यामध्ये दिलेले आहे आणि हे कमिटीजला रूल्समध्ये काही ब ट्रॅव्हलिंग अलाउन्सन्स दिलेले आहे कितीपर्यंत ट्रॅव्हलिंग अलाउन्स त्यांना भेटू शकते कमिटी मेंबर्सला मला वाटते ए सी थ्री टी आरच्या मिळू शकते प्लस दोनशे रुपये मीटिंग अटेंड करण्यासाठी जे काही करण्यासाठी ते आहे आणि लोकल कम्प्लेन्स कमिटीच्या जे अध्यक्षा असतील त्यांना दोनशे पन्नासपर्यंतच्या ते आहे अट मीटिंग घेण्यासाठी तर असं प्रकारचं आहे आणि कोणी द्यायचे पैसे मग हे दोनशे रुपये अडीचशे रुपये जे काही असतील तर ही जबाबदारी डिस्ट्रिक्ट ऑफिसरची आहे हो डिस्ट्रिक्ट ऑफिसरची आहे डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणजे आपल्याकडे जर आ, उद्या कलेक्टर ही होतील डिस्ट्रिक्ट ऑफिसरमधून अपॉइंट असतील हो तर ते त्यांची ती जबाबदारी असतील आणि ते घेऊन बहुतेक वॉर्ड ऑफिसरला देतील किंवा काय करतील कुठली तरी कु सिस्टम पद्धत लावण्यात येईल भविष्यात परंतु असं आहे प्रोविजन आहे आणखीन कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारायचं आहे पण शेवटी मी असं सांगते सा म, सांगू इच्छिते इथे की आपल्याकडे कायदा आहे आपण सांगतो डिस्ट्रिक्ट कमिटी झाली नाही नोडल ऑफिसरचे मग निड डिस्ट्रिक्ट ऑफिसरची नेमणूक झाली नाही नोडल ऑफिसरची नेमणूक झाली नाही मग कसं करायचं काय करायचं तर आपण मी परत सांगते की त्याचे वाट बघण्याची गरज नाही आहे आपण 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 आपली कमिटी आहे कमिटी मार्फत आपण जे काही करू शकतो ते आपल्याला करायच्या शेवटी काय असतं महिला जेव्हा आपल्याकडे अस येते ही माझ्या आप स्वतःच्या अनुभवातून सांगते आहे आजच्या आजच्या जे झाले त्याच्यातून सांगते आहे जेव्हा मी फोन करून डेप्टी डायरेक्टरला सांगितले की तिला इमिडिएटली ट्रान्सफर करा ती यू शूड हॅव सीन हर फेस शी वॉज म्हणजे आपण शेवटी तिच्या काय म्हणजे हंड्रेड पर्सेंट सोल्युशन ते प्रॉब्लेमचा काढू शकत नाही पण काहीतरी तिला जर सपोर्ट दिलं ना ते, ते कधी कधी खूप काय म्हणायचे तिला एक सुखदायक असतो सॅटिस्फाईंग करणारा असतो तेव्हा जेव्हा तिला दुःख होत आहे त्यावेळी आपण जेव्हा मदत केली तर त्याचा अर्थ होतो आणि वर्षानुवर्ष फिरत राहिलो वरत राहिलो आणि शेवटी काहीतरी निर्णय झाला तेव्हा त्याच्यामध्ये तिचा इंटरेस्ट तोपर्यंत निघून जा गेलेला असतो ती इतकी टायर्ड झालेली असते की त्याचा अर्थ राहत नाही म्हणून आपल्याकडे महिला आली जितकं सपोर्ट मनातून करायचं जितकं सपोर्ट आपण करू शकतो करायचे आहे आणि तशी मदत करायची आहे महिलासाठी कायदा आहे कायद्यासाठी महिला नाही सो so, म्हणूनच आपण ह्या कमिटीमार्फत आपण हे त्यांना मदत करायची आहे महिलांना तसं आपण बघूया आणि रिकमेंडेशन एक सांगते की इंटरनल कम्प्लेन्स कमिटीने रिकमेंडेशन दिल्यावर केलेली कार्यवाहीची माहिती कमिटीपर्यंत देणे नोडल ऑफिसरचं काम आहे तेसुद्धा लक्षात ठेवा तो एक महत्त्वाचा आहे आणि शे परत मी एकदा स्नेहा आणि राधा मॅडमचे आभारी आहे त्यांनी मला हां इथे बोलवले धन्यवाद कुणाचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता